उत्तर प्रदेश मध्ये भाजपची सत्ता आल्याने माजी नगरसेवक सुरेश पाटील यांच्या समर्थकांकडून योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक करून आणि मिठाई वाटप करून जल्लोष करण्यात आला. उत्तर प्रदेश मध्ये योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भाजपची सत्ता आल्या प्रित्यर्थ प्रभाग क्रमांक 3 मधील भवानीपेठ परिसरात माजी नगरसेवक सुरेश पाटील यांच्या संपर्क कार्यालयासमोर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करून ढोल ताशाच्या गजरात गुलालाची मुक्त उधळण करत मिठाई वाटून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक सुरेश पाटील, शहर सरचिटणीस शशिकांत थोरात, विजय पुजारी, युवा नेते बिपिन पाटील, शक्ती प्रमुख विजय कोळी, बूथ प्रमुख शिवा हक्के, महेश गोरकल, शिवपुत्र मंदकल, प्रवीण कैरमकोंडा, काशीनाथ होटकर, श्रीनिवास कोंतम, नवीन जिट्टा, विजय गोरकल, रवी मंदकल, प्रकाश साळुंखे, कांतू गलक आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी माजी नगरसेवक सुरेश पाटील यांनी आपले विचार मांडले. देशामध्ये जेव्हा नरेंद्र मोदी साहेब दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले, आता योगी साहेब दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार आहेत, देशामध्ये फक्त तुम्ही इतर सर्व विरोधी पक्षाचे लोक आग लावायचा प्रयत्न केल्यामुळं या ठिकाणी पुन्हा उत्तर प्रदेशमध्ये या ठिकाणी दाखवून देण्यात आलेलं आहे की बाबा पुन्हा योगी चालतंय. योगी हे फक्त हिंदुत्ववादी माणूस आहे, जो देशाचं हिंदुत्ववादीचा विचार करणारा माणूस आहे त्याचंच राज्य यापुढे येणार आहे. कोणीबी या ठिकाणी राष्ट्राचं आमच्या धर्मामध्ये एकमेकाचं आग लावायचं जरी कोणी प्रयत्न करत असतील, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, वंचित किंवा झाडूवाले या सर्वांना या ठिकाणी शिक्षा घडवण्याचं काम आमचे योगी साहेबांनी, मोदी साहेबांनी केलेलं आहे.